आपण पाहत आहात देवगिरी टाइम्स। शहरी भागात उभारलेल्या उद्योगधंद्यातून रोजगार निर्मिती होते। नवोदित तरुणांनी उद्योगधंद्यांना प्राधान्य द्यावे यासाठी आपण सर्वतोपरी सहकार्य व समस्यांचे निराकरण करून त्यांना सक्षम करण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार इंजिनियर समीर दुधावकर यांनी केला आहे। धनेश्वरी हेल्थ केअर प्रायव्हेट लिमिटेड या ठिकाणी दिनांक 15 मार्च रोजी सकाळी उद्योजकता या अंतर्गत एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। या प्रसंगी भाजपचे लक्ष्मीकांत कदम, पत्रकार दिनेश चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी पुढे बोलताना दुधावकर म्हणाले की नवोदित उद्योजकांना उद्योग व्यवसाय करण्यासाठी बँकांमधून तत्काळ कर्ज उपलब्ध व्हावे याकरिता बँक संदर्भातील काही प्रलंबित कामे असतील अशा कामांना गती देऊन त्या ठिकाणी ठोस भूमिका घेण्याचं आम्ही ठरवलं आहे। शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देऊन त्यांच्या शेतीमालाला योग्य भाव त्याचबरोबर योग्य मोबदला मिळवून देण्याचं ठरवलं असून त्यासाठी शेतकऱ्यांनी चांगल्या प्रतीचा माल तयार करावा या कामी पुढे यावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले। औद्योगिक वसाहती संदर्भात योग्य ती भूमिका घेऊन शासन दरबारी याची दखल घेण्यास भाग पाडू, तसेच गावातील बेरोजगार तरुणांना नोकऱ्या उपलब्ध करून देण्यासाठी बेरोजगार तरुणांनी पुढे येणे गरजेचं असल्याचंही ते म्हणाले। पुढे बोलताना समीर भैया दुधावकर म्हणाले की समाजातील चांगल्या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे, समाजाकडे सकारात्मक दृष्टिकोन ठेवणं गरजेचं आहे, तरच चांगल्या लोकांना संधी मिळू शकते असेही ते म्हणाले। या कार्यक्रमास भाजपा जिल्हा कोषाध्यक्ष हनुमान अग्रवाल, भाजपाचे ओबीसी सेलचे जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर अजय ठाकूर, प्रतिष्ठित व्यापारी राजू धूट, साहित्यिक तथा प्राध्यापक डॉक्टर सुरेश कदम आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक डॉक्टर सुरेश कदम यांनी केले तर सूत्रसंचालन ॲडव्होकेट रोहिदास जोगदंड यांनी केले आणि आभार प्रदर्शन नितीन कापसे यांनी केले। यावेळी कार्यक्रमाला शहरातील प्रतिष्ठित व्यापारी, उद्योजक आणि त्याचबरोबर नागरिकही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय निर्देशांचे काटेकोरपणे पालन करीत उपस्थित होते। देवगिरी टाइम्स, परभणी।